मित्रांनो, तुमच्या मनात हा प्रश्न बऱ्याच वेळा आला असेल की हिंदुस्थानमध्ये दोन महान व्यक्तींची तुलना केली तर राजपूत आणि मराठा यांच्यापैकी कोण श्रेष्ठ मानले जाईल. अर्थात आम्ही त्यांची तुलना केली तर या दोन्ही शक्ती श्रेष्ठ होत्या, पण राजपूत आणि मराठ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक आढळून येतो. यांच्यामध्ये समानता फक्त एकच आहे की हे दोन्ही खूप श्रेष्ठ होते. आता प्रथम आपण राजपूत विषयी जाणून घेऊ. राजपूत हे एखाद्या सिंहासारखे आहेत. ते क्षत्रिय धर्माचे अनुसरण करतात आणि दुर्बलांवर ते कधीही आक्रमण करत नाहीत. जर एखाद्या शत्रूने राजपूतची माफी मागितली तर ते सहजपणे माफ करीत असे. राजपूत रणांगणावर कधीही कपट्याचा उपयोग करत नसत. आमने सामने लढ्यावर ते विश्वास ठेवत. राजपूत एकट्यानेच हजारो लोकांशी लढा देईल, परंतु रणांगणात कधीच मागे पडणार नाहीत. राजपूत कधीही पळ काढत नाहीत आणि शत्रूच्या पाठीवर हल्ला करत नाहीत. पळून जाणाऱ्या शत्रूच्या पाठीवर कधीही वार करत नाहीत. राजपूतांसाठी आन बान शान ही आहे की रणांगणामध्ये मातृभूमीसाठी जीव देणे. एक राजपूत रणांगणामध्ये कधीही पाठ फिरवून पळून जात नाही. ते छातीवर वार घेऊन मरणे पसंत करतात. राजपूत हे दिलदार आहेत आणि स्वभाव सिंहासारखा. ज्याप्रमाणे सिंहांना कळपात राहायला आवडत नाही, त्याचप्रमाणे वयस्कर सिंह स्वतःचे क्षेत्र बनवतो. तोच प्रकार राजपूतांमध्ये आढळतो. राजपूत एकटे राहणे पसंत करतात आणि एकटेच लढणे पसंत करतात. राजपूत युद्ध क्षेत्रामध्ये ताकदीचा जास्त वापर करत. मित्रांनो, रणांगणामध्ये राजपूतांचे कारनामे जाणून घेऊया. राजपूत बाप्पा रावण यांनी इस्लामिक आक्रमणांना हरवले आणि इस्लामिक देशात घुसून आपला झेंडा तिथे फडकवला. राजपूत 600 वर्षांपासून क्षत्रिय धर्माचे पालन करत. आमने सामने लढाईमध्ये ते 600 वर्ष इस्लामिक आक्रमणांना भारतात घुसू दिले नाही. राजपूत सम्राट पृथ्वीराज चौहान यांनी 16 वेळा मोहम्मद कौरीला हरवले. महाराणा कुंभा राजपूत यांना कोणीही हरवू शकले नाही. आयुष्यभर ते अपराजय राहिले. राणा सांगासारखे झुंजार योद्धा शरीरावर 80 वार घेऊन एक डोळा एक पाय गमावून सुद्धा 100 युद्ध लढले. महाराणा प्रताप यांच्यासारख्या राजपूत वीर योद्धा आतापर्यंत जगात जन्मला नाही. महाराणा प्रताप यांच्या तलवारीची ताकद एवढी होती की शत्रू बरोबर घोड्याचे पण 2 तुकडे होत असत. महाराणा प्रताप यांची दहशत एवढी होती की अकबर सुद्धा महाराणा प्रताप यांच्या समोर युद्ध करण्यास घाबरत असे. महाराणा प्रतापने हल्दीघाटीचे युद्ध ज्या प्रकारे लढले, त्याचप्रमाणे कलिंगचे सर्वात दुसरे घातक युद्ध होते. आमने सामने लढाईमध्ये राजपूत जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. तर मित्रांनो, आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की एवढे सर्व असूनही इस्लामिक आक्रमण कसे भारतात घुसले. याचे सरळ उत्तर असे की राजपूत कधीही एकजुटीने राहिले नाही. छोटी छोटी राज्य कधीपर्यंत मोठ्या राज्यांशी युद्ध करणार? बाबरनेही सांगितले होते, राजपूत लढणे मरणे तर जाणतात, पण युद्ध कसे जिंकतात हे त्यांना माहीत नाही. युद्धासाठी परिस्थितीनुसार रणनीती बनवायला त्यांना कळत नाही. फक्त प्रत्येक लढाईत ताकदीनिशी झोकून देतात. हेच कारण आहे की युद्धामध्ये राजपूतांची युद्ध जिंकण्याची टक्केवारी मराठ्यांपेक्षा कमी होती. आता आपण मराठा शक्तीची ताकद पाहू. मराठा हे असे एकमेव होते की ज्यांनी मुघलांना आव्हान दिले होते. खरं तर मराठ्यांना राजपूतांची ताकद मिळाली असती तर या हिंदुस्थानचा इतिहास आज खूप वेगळा असला असता. मुघलांना हे माहीत होतं की जर मराठा आणि राजपूत एक झाले तर जगातील कोणतीच ताकद यांना रोखू शकणार नाही. याचमुळे मुघलांनी राजपूतांना मोठ्या पदांवर बसवले. राजपूतांना वजीर बनवले, राजपूतांशी वैवाहिक संबंध बनवले व मराठा यांना त्यांच्यापासून कायमचे वेगळे केले. पण मराठ्यांनी मुघलांसमोर एवढी मोठी आव्हानं निर्माण केली, पण तीच आव्हान राजपूत कधीही निर्माण करू शकले नाही. मराठ्यांना चांगलेच माहिती होते की युद्ध कसे करायचे व ते युद्ध कसे जिंकायचे हे मराठ्यांना चांगलेच माहिती होते. परिस्थितीनुसार रणनीती बनवत याच कारणामुळे 5 लाख फौज घेऊन आलेला औरंगजेब 27 वर्ष मराठ्यांना कधीच हरवू शकला नाही. मराठ्यांमध्ये 36 जातींचे योद्धे होते, ज्यामध्ये राजपूतही होते. राजपूत एवढे प्रभावित कधीच झाले नाही की ते संपूर्ण हिंदुस्थान सांभाळू शकतील. तिथेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाने मराठा साम्राज्याची स्थापना केली. मराठ्यांची युद्धनीती चित्त्याप्रमाणे होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी कावा या युद्धनीतीने
मुघलांना सोळो की पळो करून सोडले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्वात यशस्वी अशी युद्धनीती होती। युद्ध जिंकल्यानंतर ते राज्य सुरक्षित ठेवणे हे छत्रपती शिवाजी महाराज हे चांगल्या प्रकारे करत असे। छत्रपती शिवाजी महाराज यांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सामावून घेतले आणि रयतेचे राज्य निर्माण केले। मराठी योद्धा तर उत्तम होते पण राजनीतीमध्येही खूप चतुर होते। मित्रांनो, आम्ही हिंदुस्थानमधील दोन महान ताकदींबद्दल सांगितले आहे, आता तुम्हीच निर्णय घ्या यामध्ये कोण श्रेष्ठ आहे। माझ्या मते तर हिंदुस्थानमधील ही दोन्ही ताकदे आणि दोन्ही योद्धे महान होते। आज तीच वेळ परत एकदा आली आहे की हिंदुस्थानमधील सगळ्या जाती धर्मांना एकत्र येऊन हिंदुस्थानला एक महान राष्ट्र बनवण्यासाठी आपला हातभार लागला पाहिजे। इतिहासात ज्या चुका केल्या आहेत त्या चुका सुधारून त्यांच्याकडून शिकून देश एकजूट करू। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।